ताई बाकी सर कधी चवट पाठायचा कधी येणार कधी हो हो येतो चला चला पटकन चला बरं चला ताई यावर्षी कुठलं पीक घेणार आहे तुम्ही मी अर्धा सोयाबीन अर्धा पराठी लावणार आहे अगोदर तुम्ही कधी बीज प्रक्रिया केली नव्हती का नाही बघितली पण नाहीये बरं आपण आज इथे मी तुम्हाला बीज प्रक्रिया कशी करायची हे करून द्या आपण प्रात्यक्षिक करून बघू ठीक आहे आम्ही तर पूर्ण चार एकरात लावणार आहे सोयाबीन दरवर्षीच आम्ही चार एकरात लावत आहे त्या वर्षी चार एकरात सोयाबीन लावायचं आपण सोयाबीन साठी बीज प्रक्रिया कशी करायची हे मी तुम्हाला इथे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे ताई आपण जी बीज प्रक्रिया करणार आहे त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते इथे मी सांगते आहे तर त्यामध्ये अगोदर आपल्याला हे पोतं लागणार आहे ज्यावर आपण बीज प्रक्रिया करणार आहे त्यानंतर आपण आज सोयाबीनवर बीज प्रक्रिया करून बघणार आहे त्यासाठी आपल्याला सोयाबीन सुद्धा लागणार आहे त्याचबरोबर ट्रायकोडर्मा पीएसबी आणि रायझोबियम हे आपल्याला इथे लागणार आहे त्याचबरोबर गूळ आणि पाणी आपल्याला बीज प्रक्रियेकरता लागणार आहे यामध्ये आपल्याला सोयाबीन लागणार आहे जर 30 किलोचं आपण बीज प्रक्रिया करणार असेल तर त्यासाठी आपल्याला 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा 250 ग्रॅम पीएसबी आणि 250 ग्रॅम रायझोबियम आणि गरजेनुसार गूळ आणि पाणी लागणार आहे साहित्य जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरिडी जैविक खते एकदल पिके म्हणजेच कापूस ज्वारी मका गहू इत्यादी पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर व पी एस बी द्विदल पिके म्हणजेच सोयाबीन तूर मूग उडीद भुईमूग हरभरा तीळ चवळी इत्यादी पिकांसाठी रायझोबियम व पी एस बी तसेच इतर साहित्य गुळपाणी प्रक्रिया करण्यासाठी सुती बारदाना किंवा पोतं गुळाचे पाणी करण्यासाठी भांडे बियाणे वाळवण्यासाठी पोते किंवा ताडपत्री आपण बीज प्रक्रियेसाठी अगोदर आपण सोयाबीनला ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करणार आहे ट्रायकोडर्मा एक बुरशीनाशक आहे आणि ते आपल्याला अगोदर म्हणजे रायझोबियम पी एस बी लावायच्या अगोदर आपल्याला ते सोयाबीनला लावायचं आहे तर त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा घेणार आहे 250 ग्रॅम आणि ते आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे विरघळून घेतलेलं आहे गुळ अगोदर पाण्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहे आणि मिसळून घेणार आहे त्यानंतर आपण सोयाबीनला ते शिंपडून आपण हलक्या हाताने ते सोयाबीनला लावणार आहे ट्रायकोडर्मा त्यानंतर याच पोत्यावर आपण त्याला पसरवून सावलीमध्ये 10 ते 15 मिनिट आपण त्याला सुकू देणार आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटं सुकल्यानंतर पी एस बी म्हणजेच पुरत विरघळणार आहे आणि रायझोबियम म्हणजे नत्र विरघळणार आहे हे सुद्धा आपण 250 ग्रॅम घेणार आहे आणि ते आपण गुळाच्या पाण्यामध्ये जसं आपण ट्रायकोडर्मा घेतला त्याच प्रमाणात आपण या गुळाच्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहे त्याचं मिश्रण करून त्यानंतर आपण परत ते सोयाबीनला शिंपडूनच हलक्या हाताने लावणार आहे पण त्यासाठी आपल्याला म्हणजे पाण्याचा वापर आपल्याला थोडा कमी करायचा आहे कारण याची साल निघून जाते तर बीज प्रक्रिया कशी करायची तुमच्या लक्षात आलं मग याचं प्रात्यक्षिक आपण करून बघायचं ताई आपण याच्यामध्ये अगोदर आता या सोयाबीनला आपण बीज प्रक्रिया करणार आहे तर त्यासाठी आपण अगोदर याला ट्रायकोडर्मा लावणार आहे तर त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा दोन्ही पद्धतीने लावू शकतो एकतर आपण याच्यामध्ये मिक्स करून नंतर पाणी पण शिंपडून लावू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण याच्यामध्ये म्हणजे वरून टाकून त्याच्याला पाणी लावूनसुद्धा आपण ते करू शकतो तर याच्यामध्ये आपण 30 किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे परंतु आपण प्रात्यक्षिक करणार आहे 1 किलोवरच आपण प्रात्यक्षिक करून बघणार आहे तर त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा 8 ग्रॅमच घ्यायचं आहे आपण 30 किलोला 250 ग्रॅम सांगितलेलं आहे तर आपण 1 किलोला जास्तीत जास्त 8 ग्रॅम लावणार आहे तर त्याच्यामध्ये अगोदर आपण तर आपण हे 8 ग्रॅम ट्रायकोडर्मा घेतलेला आहे तर आपण तो असा टाकायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे गुळाचं पाणी आहे हे आपण हलक्या हाताने शिंपणार
याच्यामध्ये आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे, याला लावून घ्यायचं आहे. पण हे लावत असताना ताई एक म्हणजे आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये पाणी आपलं कुठेही जास्त होणार नाही, कारण पाणी जर जास्त झालं आपलं तर त्याचे टर्फला निघून जाते. ताई आपल्याला आता सोयाबीनला आपण ट्रायकोडर्मा लावला होता, ट्रायकोडर्मा लावून आपल्याला याला 15 मिनटं झालेली आहेत. तर आता याच्यानंतर आपण याला PSB आणि रायझोबियम याची बीज प्रक्रिया करणार आहे. तर यासाठी आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे थोडं, आणि याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं 1 किलो असल्यामुळे आपण 8-8 ग्रॅम PSB आणि रायझोबियम याच्यामध्ये मिक्स करणार आहे. हे आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपण हे मिश्रण आपण याच्यावर शिंपणार आहे आणि बीज प्रक्रिया करणार आहे. पण याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की पाणी आपलं जास्त नाही झालं पाहिजे, कारण आपल्याला हे पेरते वेळी म्हणजे पाणी जर जास्त झालं तर एक तर टर्फल पण निघून जाते, आणि जर आपल्याला पेरायचं असेल तर ते चिपकून पण पडू शकते. त्यासाठी आपण पाण्याचा वापर हा कमी करायचा आहे. ताई आपण याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण याला चांगल्या पद्धतीने मिक्स करू शकतो, जसं तुम्ही इकडनं पकडायचं आणि तुम्ही पण आणि त्याला या पद्धतीने एकदम म्हणजे मिक्स करून घ्यायचं, घोळून घ्यायचं त्याला, म्हणजे ते पूर्ण त्या सोयाबीनला ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. द्विदल पिके म्हणजे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, हरभरा, तीळ, चवळी. द्विदल पिकांसाठी बीज प्रक्रिया करताना वरीलप्रमाणे व क्रमानेच प्रक्रिया करावी. फक्त ॲझोबॅक्टरऐवजी रायझोबियम हे जैविक खत वापरावे. इतर सर्व कृती वरीलप्रमाणेच करावी. ताई आपली आता बीज प्रक्रिया इथे झालेली आहे, आपण आता याला सावलीमध्ये घेऊन जाऊ आणि थोडं सुकू देऊ, ठीक आहे? महत्त्वपूर्ण टिप: बियाणे पूर्णतः वाळल्यानंतरच पेरणीकरिता वापरावे. बियाण्यास आधी जैविक बुरशीनाशकाची म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडीची बीज प्रक्रिया करावी, त्यानंतरच जैविक खतांची ॲझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम व PSB बीज प्रक्रिया करावी. अच्छा, तुम्ही हे प्रत्यक्षित केलं का? हो, हे बनवलेलं आहे. भाग्यश्री कुठे गेली आहे? त्या आताच बाहेर गेला, त्यांनीच हे बनवून दाखवलं. वाढलं का ते? हो, सुटलं ते. बसा ना. हो ताई, आता आपल्याकडे ज्योत्स्नाताई आलेले आहे. तर मगाशी जेव्हा आपण बीज प्रक्रिया करून राहिलो होतो तेव्हा तुम्हाला जे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नाची उकल आता आपण ज्योत्स्नाताईकडनं करून घेऊ. मी काय म्हणत होती का, ते जर आपण पोतं न वापरता प्लास्टिकची जर थैली घेतली तर काय होईल बघा. ते प्लास्टिकची जर आपण पोतं घेतलं प्लास्टिकचं तर त्याच्यामध्ये कसं पाणी जे आहे ते पाणी काही शोषून घेत नाही, तिथल्या तिथंच राहते. जर आपण पोतं घेतलं तर पोतं कसं सुतळीचं असते, त्याच्यामुळे पाणी चांगल्या पद्धतीने ते शोषून घेते. तर त्याच्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर न करता पोत्याचा वापर करायला पाहिजे. मॅडम, हे बीज प्रक्रिया आपण कोणत्या कोणत्या बियाण्याला करू शकतो? तर सर्वच बियाण्याला करता येते. जसं ॲझोटोबॅक्टेरिया आहे तर तो आपला एकदलसाठी असते. ते एकदलमध्ये काय काय येते? कापूस येते, त्यानंतर ज्वारी येते, ठीक आहे? तर त्याला आपण ॲझोटोबॅक्टर लावायचं. ताई, अजून पूर्ण एक आहे की PSB आणि ट्रायकोडर्मा, तर हे एकदलसाठी पण वापरतात आणि द्विदलसाठी पण वापरतात. आणि ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक आहे, तर त्याच्यामुळे ट्रायकोडर्माचा पण आपण जर वापर केला तर बुरशीनाशक जितले म्हणजे जेवढं काही आपला रोग येतो बुरशीचं तर तो बुरशीचं सुद्धा त्या ट्रायकोडर्मामुळे नॅनेट होऊ शकतो. बीज प्रक्रिया केल्यानंतर पेरणी किती तासाच्या आत करायची? बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर जी पेरणी करायची आहे तर ते 24 तासाच्या आतमध्ये करायची. बीज प्रक्रियेचे महत्त्व: बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवणीच्या काळातील
पिकामधील मर व इतर रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. जीवाणू खतांच्या प्रक्रियेमुळे पिकांना योग्य व आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो व पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते. जैविक खतांच्या प्रक्रियेमुळे रासायनिक खतांची मात्रा कमी करता येते, म्हणजेच रासायनिक खतांचे प्रमाण कमी करता येते. खतांची मात्रा कमी केल्यामुळे खतांवरील खर्च कमी होतो. अप्रत्यक्षरित्या प्रति एकरी झाडांची संख्या राखण्यास मदत मिळते. बरं झालं ताई, तुम्ही आम्हाला बीज प्रक्रिया करून दाखवली तर तशीच आम्ही बीज प्रक्रिया करून शेतात पेरणी करू. बरं ताई, येऊ आम्ही. बरं ताई, निघतो. हो या.